जी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये सचिन खेडेकर यांना बाप जन्म या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर गिरीश कुलकर्णी यांना फास्टर फेणे या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला. याच निमित्ताने यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी. गिरीश कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. गिरीश दा, खूप खूप स्वागत आहे. फास्टर फेणे वेगळा सिनेमा होता, वेगळा रोल होता गिरीश कुलकर्णींचा, आतापर्यंत कधी न बघितलेला अंदाज बघितला. आणि कामाची पोचपावती कुठे ना कुठे झी चित्र गौरवाच्या रूपाने मिळाली ही ट्रॉफी, काय सांगा? काय मजा वाटते, काहीतरी वेगळं दरवेळेस करावं, जे येत नाही ते करावं असा पहिल्यापासून प्रयत्न राहिलेला आहे. सुदैवाने या चित्रपटांनी तशी एक संधी दिली. अभिनेत्याचं काम हे डिपेंडंट असतं कोणावर तरी, त्याच्यासाठी कोणीतरी लिहावं लागतं, कोणीतरी त्याला बोलवावं लागतं. तर तसं रितेश देशमुख, झी या सगळ्यांनी मला या पात्रतेचं समजलं, मला ती संधी दिली आणि त्यामुळे मी ते करू शकलो. तर आमचा लेखक क्षितिज पटवर्धन, आदित्य सरपोतदार, अमेय वाघ, पर्ण पेठे या सगळ्यांच्या माध्यमातनं, मिलिंद जोग, या सगळ्या टीमनी फार मन लावून काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न केला. त्याचा मी एक भाग आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या मित्रांबरोबर मी हे वाटून घेतो. मला नेहमीच काहीतरी वेगळं, मी मगाशी म्हटल्यासारखं की वेगळं करायची इच्छा असतेच. आता ह्या पद्धतीचा खलप्रवृत्तीचा माणूस तयार करणं की जे आपल्यामध्ये कदाचित छुपं असतं, प्रत्येकामध्ये काहीतरी एक खलतत्व असतंच पण ते छुपं असतं कधीकधी, पण तरीसुद्धा कसं अगदी उघड उघड खलप्रवृत्तीने वागणारा माणूस, तर ते करता येईल का असं एक मोठं चॅलेंज समोर उभं राहिलं या भूमिकेच्या निमित्ताने. आणि त्यामुळे जरा थोडंसं नेट लावून समजून घेऊन काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, ते लोकांना आवडलं. कोण आहेस तू? मी सचिन खेडेकर आपल्या बरोबर आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे, पहिला अभिनंदन. थँक्यू. बाप जन्म एक वेगळा सिनेमा होता आणि स्पर्धाही टफ होती, पण त्यामध्ये देखील बाजी पटकावत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावलाय, त्याबद्दल मला खूप खूप आनंद झाला आहे. निपुण धर्माधिकारीचा हा पहिला सिनेमा आहे आणि त्यांनी हा उत्तम रोल माझ्यासाठी लिहिला आणि त्याला बक्षीस मिळालं याचा मनापासून आनंद आहे. आपल्याकडे नव्या दिग्दर्शकांची एक खूप दमदार फळी आहे आणि आपल्याला अशा गुणी दिग्दर्शकांना खरं तर अधिकाधिक मदत, मला प्रोत्साहन शब्द आवडत नाही म्हणून माझा त्याला उपयोग झाला याचाच खरं तर मला खूप आनंद आहे. बाप जन्म हा खरं तर वेगळा विषय होता, खूप जड विषय होता, पण तरी देखील निपुणने तो खूप मस्त पद्धतीने हाताळला. आणि आपल्याकडे अनेक पद्धतीचे वडिलांचे रोल्स मी केलेले आहेत, पण ह्याच्यामधला जो बाप होता तो त्याला तसा दिसला आणि खरं त्यासाठी त्याच्या त्या लिखाणाचं आणि त्या सिनेमाचं कौतुक आहे. या सिनेमाची टीम इतकी निर्मात्यांपासून यंग होती की त्यांच्याबरोबर काम करताना खूप गंमत आली. तुमच्या घरचं कोण आलंय? बायको 4 वर्षापूर्वीच गेली. एक मुलगा एक मुलगी, पण ते पुण्यात राहत नाही. हाय बाबा, खरंच खूप प्रयत्न करतोय मी तुम्हाला विसरायचा. माझं आधीचं वागणं माझ्यावर बॅकफायर होत आहे. आपल्या वागण्याचा समोरच्याला त्रास होऊ शकतो ही गोष्ट कधीच कशी कळली नाही बाबांना. रुपाली आपल्या बरोबर. रुपाली, खूप खूप अभिनंदन. पहिले तर हम्पीसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार मिळाला आहे. खरं तर हम्पी हा फ्रेश सिनेमा होता, वेगळा विषय होता आणि सिनेमाची गाणीही खूप वेगळी होती. त्याबद्दल सिनेमा, ॲक्च्युली मी म्हणजे ह्या गाण्याचा जो प्रवास होता, इट वॉज लाईक आम्ही 1-1.5 वर्षापासून या गाण्याच्या प्रत्येक स्टेजमध्ये काम करते आणि आय वॉज ॲट द बिगिनिंग ऑल्सो. सो तेव्हा मला असं वाटलं होतं की ह्याचं मी स्क्रॅच गाईन, पण आदित्यला आणि प्रकाशला, जे दिग्दर्शक आणि म्युझिक डिरेक्टर आहेत, त्यांना माझा आवाज खूप आवडला अँड दिस इज हाऊ इट वॉज डन. आणि हम्पीसारख्या चित्रपटात असं गाणं मिळणं की ज्याला मला आत्ता मला सांगायला आवडेल की मेमध्ये 1 वर्ष होईल इंडस्ट्रीत येऊन. सो दिस इज आय फील इट्स अ बिग माइल स्टोन इन माय लाईफ. आणि मी झी आणि झीच्या ज्युरी मेंबर्सच्या सगळ्यांचे फार आभारी आहे की त्यांनी मला ह्या गाण्यासाठी हा पुरस्कार दिला. आणि ओव्हरऑल मी आता हवेत येते, मला काही सुचत नाही की मी काय. वर्षभराच्या आतच सगळ्यांना प्रतीक्षा असते, पण तुला वर्षभराच्या आतच झीचा मानाचा पुरस्कार मिळाला, त्यामुळे म्हणजे मला फार, मी
मी एनिवेज खूप बोलते पण आज माझ्याकडे शब्द नाही आहेत. सो माझे आई बाबा, माझी बहीण, सगळेजण जेवढे आहेत माझे फॅमिली मेंबर्स आणि प्रकाश आणि आदित्य, त्यांचा ह्याच्यात सिंहाचा वाटा आहे. सो आय एम रिअली ग्लॅड आणि थँक्यू सो मच आपल्या प्रेक्षकांनी की ज्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. माझा आवाज फार वेगळा आहे म्हणजे, सो आय वॉज लाईक, पहिले मी थॉट प्रोसेसमध्ये होते की हा आपल्याकडे आवडेल नाही आवडणार, पण लोकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं, माझ्या गाण्यावर खूप प्रेम केलं आणि आय बिलीव्ह की पुढे पण असंच करत राहतील. सो थँक्यू सो मच. या गाण्यासाठी तुला पुरस्कार मिळाला आहे, त्या गाण्याच्या दोन लाईन्स आमच्या रसिकांसाठी. मरू गेलं चर चर रूप, मरू गेलं चर चर रूप, परात परा सूर्य सुधा कर लोचना, मरू गेलं राम ओ राघवा, मरू गेलं राम ओ राघवा. कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.